भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री जनतेला सांगत आहेत, आम्ही राज्यात मोठ्या प्रमाणात विहिरी केल्यात, शेततळे केलेत, मात्र विहिरी आणि शेततळे गायब झाल्याचं चित्र आहे. या सरकारने केलेल्या विहिरी जनसामान्यांना दिसत नसून फक्त पुण्यवान भाजप कार्यकर्त्यांनाच दिसत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. त्याचबरोबर शिवसेनेने जण आशीर्वाद यात्रा काढली आणि युवा सेना प्रमुख यांना मुख्यमंत्री करणार म्हणतात, मात्र आदित्य ठाकरे पेंग्विन साठी रडतात, त्यामुळे त्यांना पेंग्विन म्हटलं पाहिजे अशी टीका धनंजय मुंडे यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आले असताना कारंजा येथील जाहीर सभेत केली आहे. या भाजप सरकारने गेल्या 5 वर्षात सर्वांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत, त्यामुळे जनता मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात रोज मर्डर होत आहेत, त्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत हे यावरून स्पष्ट होत आहे. दिवसाला 5 ते 6 शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सरकार मात्र महाजनादेश यात्रा काढत आहे, त्यामुळे आमचं सरकारनं सरसकट 7-12 कोरा करू, तसेच राज्यात असलेल्या लाखो जागा भरू, त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळतील असे आश्वासन माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर सभेत बोलताना केलंय. यावेळी माजी मुख्यमंत्री सुभाषराव ठाकरे, खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावॉइस न्यूज करिता पवन राठी, वाशिम. कर्जमाफी दिली होती का नव्हती? 71,000 कोटी रुपये तुमचं माफ केलेलं होतं. आज भारतीय जनता पक्षाचे एक महत्वाचे नेते, जे आमच्या सरकारमध्ये विरोधी पक्ष नेते होते, त्यांचं सरकार आलं तेव्हा 12 खाती त्यांच्याकडे होती. आज त्यांची सून दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या खासदार झालेले आहेत त्या एकनाथराव खडसेंनी काय सांगावं. म्हणजे 1 ऑगस्ट पासून भारतीय जनता पार्टीची महाजनादेश यात्रा विदर्भातून चालू आहे. July 29 पासून जन आशीर्वाद शिवसेनेची यात्रा या महाराष्ट्रात चालू आहे. आणि 6 ऑगस्टला तुम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रा करता. या 3 यात्रेतला फरक काय? मी उत्तर दिलं, म्हणलं भारतीय जनता पार्टीची जी महाजनादेश यात्रा, महाधनादेश खर्चून राज्याचे चालू मुख्यमंत्री काढतायत, ते महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच सांगण्यासाठी की पुढे सुद्धा चालू मीच मुख्यमंत्री राहणार आहे, याच्यासाठी महाजनादेश.